जोवर तुम्ही आपल्या भीतीवर विजय मिळवणं नाही म्हणत मी जोवर तुम्ही आपल्या भीतीचा सामना करत नाही तोवर तुमचा विकास होऊ शकत नाही ज्या भीतीचं कारण पिनपॉईंट करता येईल तो फोबिया आहे ज्या भीतीचं कारण पिनपॉईंट करता येणार नाही तू का घाबरला आहेस मला कळत नाही मला समजत नाही पण मला भीती वाटते आहे ही अँझायटी आहे म्हणजे भीतीचा उपचार करण्याचे दोन मार्ग आहेत एक तर तुम्ही ते टा जाऊच नका अंधारा गल्लीची भीती वाटते अंधारा गल्ली मी नाही गेलो तर कुठे आयुष्य थांबणार आहे माझं मी जात नाही आणि दुसरं म्हणजे मुद्दाम जा म्हणजे त्याची भीती कायमची निघून जाईल वाईट टाकणं म्हणजे मृत्यूच त्याच्यामुळे फिअर ऑफ अबँडनमेंट अपयशाची भीती ती आजही आहे आणि तिसरी म्हणजे मृत्यूची भीती माणसाची अत्यंत आदिम भीती कुठली असेल तर मृत्यूची ज्या आईवडिलांनी त्यांचं भीतीपासून प्रोटेक्शन करायचं ते आईवडील भीती निर्माण करतात की तुला याच्या स्पर्धेत वर आलं पाहिजे म्हणजे इतकं की आय आय टी पवई मिळालं तरच काही आहे आय आय टी गुवाहाटी मिळालं तर काही मजा नाही आहे मी किती उरस फोड आणि किती ती स्पर्धेची भयानक जीव घेणी तुमची तहान हॅलो नमस्कार मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे दहा ऑक्टोबरला आपण जगभरात मेंटल हेल्थ डे साजरा करतो आणि त्यासाठी आपण खुसपूस अंतर्गत ही नवीन छोटी सिरीज आणली आहे भावनेचा क्रॅश कोर्स यामध्ये आपण प्रत्येक एपिसोडमध्ये एकेका भावनेबद्दल विस्तृतपणे चर्चा करतो तर ती भावना म्हणजे काय आहे त्यासोबत काय पद्धतीनं ओवरकम करता येऊ शकते किंवा ती कशी सांभा सांभाळायची आणि कशी समजून घ्यायची याबद्दलचं खरं तर हे कॉन्व्हर्सेशन आहे तर आणि आज आपल्यासोबत फिअर भीती या विषयावर बोलण्यासाठी आहेत डॉक्टर नंदू मुलगुले सर सरांचं चाळीस वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस आहे आणि सर खूप सिनियर सायकॅट्रिस्ट आहेत आणि स्वतः लेखकही आहेत तर थँक्यू सो मच सर तुम्ही नांदेडवरून आज आलात पॉडकास्ट शूटसाठी आणि फार छान वाटतं वेलकम थँक्यू सुरुवात आपण इथपासूनच करूयात की भीती म्हणजे काय आहे एक एकतर ते इमोशन म्हणून कसं समजून घ्यायचं कारण खरं तर मला वाटतं रोज आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भीतींना सामोरं जात असतो म्हणजे कंटिन्युअस अंडरकरंट आहे प्रत्येक गोष्टीला भीतीचा म्हणजे मला आत्ता या क्षणी जर का माझं करिअर काय असणार आहे ही जी भीती ही भी, भी, भी ही जर भीती असेल तर मी आत्ता कसा दिसतो आहे आत्ता कसा बोलतो आहे मला हे करता येणार आहे का याच्यापासूनच्या वेगवेगळ्या लेवलच्या भीती आहेत तर ही भीती कशी ओळखायची ती एक एक्झॅक्टली exactly, ते इमोशन म्हणजे काय आहे आणि त्यांचा तुमच्या फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल याच्याशी कसा संबंध आहे पहिली गोष्ट अशी की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी आणि मला हा प्रश्न पहिलाच फार फंडामेंटल महत्त्वाचा वाटतो की एखाद्या भावने संबंधी hmm. ती भावना जर तुमच्या प्रगतीमध्ये अडसर आणत तो असेल तर तिच्याबद्दल समजून घेणं म्हणजे ज्ञान प्राप्त करणं ही भीती घालवण्याची पहिली पायरीच तुम्ही जवळजवळ टाकली आहे असं म्हणता येईल कारण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये अंधकाराच्या अज्ञानाचं जे उच्चाटन होतं ते पहिली पायरी म्हणजे जाणून घेणं समस्या काय आहे भीती ही मी असं म्हणेन की मानवजात नव्हे अखिल प्राणी जगतामधली सर्वात प्राथमिक भावना आहे ओके याचं कारण असं की भीतीशिवाय प्राणी सर्वाईव्हच होऊ शकत नाही हु. म्हणजे आपण वेगळ्या शब्दात असं म्हणतो आहे की भीती आहे म्हणून माणूस आहे भीती आहे म्हणून प्राणी आहे कारण भीती ही संरक्षक व्यवस्था आहे तुम्ही विचार करा की डार्विन असं म्हणतो की जे जे उपयुक्त आहे सर्वाईव्ह होण्यासाठी जगण्यासाठी प्रगती होण्यासाठी आणि प्रजोत्पादनासाठी ते टिकून राहील सर्वायवल ऑफ द फिटेस्ट बरोबर जर आज संपूर्ण जगामध्ये भीतीची भावना कॉमनेस्ट इमोशन आहे म्हणजे एवढे रागीट लोक जगात नसतील जेवढे भीतात प्रत्येक जण भीतो <laughs> फमू शिंदे जसं म्हणतात की सिंहालाही हवी असतेच गुहा भय जेव्हा जेव्हा मनाठाई भीती ही भावना न अनुभवलेला माणूस या जगात नाही आहे आणि सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्राच्या दृष्टीने आम्ही भीतीची संकल्पना जी करतो ती कॅटेगराईज करताना सगळ्यात पहिली भीती आदिम भीती माणसाच्या संपूर्ण जीवनामधली प्राथमिक भीती ही अज्ञाताची भीती आहे Hmm. आणि त्याचे सगळे फॉलोआउट आहेत hmm. मला आज माहीत नाही माझी ट्रेन खरंच येणार आहे की नाही मला माहीत नाही माझा इंटरव्ह्यू बरोबर होणार आहे की नाही मला माहीत नाही हे सगळी जी व्यवस्था आहे ती कुठल्या राजकीय उलथापालथीमुळे कोलमडून पडेल hmm. मला माहीत नाही आहे की मी जे अन्न जेवत आहे हॉटेलमध्ये ते नीट तयार झालं आहे की नाही आहे मला माहीत नाही समोरची व्यक्ती माझ्याशी बोलते आहे ती खरंच मनातून माझं हित साधणारी आहे की दुष्टपणाचा काही तिचा हेतू आहे क्षणो hmm. क्षणी भावना अज्ञाताची असते hmm. तेव्हा अज्ञाताची भीती ही प्राथमिक भीती ओके द फर्स्ट काइंड ऑफ फिअर त्याच्यानंतर इतर कॅटेगरायझेशन त्याच्या येतात त्या तीन प्राथमिक स्वरूपाच्या भीती hmm. सायकोलॉजीच्या दृष्टीने असतात फिअर ऑफ फेल्युअर ओके okay. अपयशाची भीती hmm. फिअर ऑफ अबँडनमेंट मला लोक सोडून देतील मला hmm. एकटं पाडतील मी बहिष्कृत होईन hmm. तुम्हाला कल्पना असेल की एकदम पूर्वीचा काळ जर घेतला अठरावा शतक सतरावं शतक सगळ्यात मोठी शिक्षा कुठली होती तर समाजाने एखाद्याला वाईट टाकणं hmm. की त्याच्याशी व्यवहार नाही करायचा कारण त्याचा सर्व्हायव्हल इतरांच्या आदानप्रदानाशी आहे बरोबर तर वाईट टाकणं म्हणजे मृत्यूच त्याच्यामुळे फिअर ऑफ अबँडनमेंट अपयशाची भीती ती आजही आहे आणि तिसरी म्हणजे मृत्यूची भीती माणसाची अत्यंत आदिम भीती कुठली असेल तर मृत्यूची माणूस क्षणोक्षणी जगतो तो मृत्यूच्या सावटाखाली काही लोक ते तात्पुरते विसरतात काही लोकांना वारंवार त्याची आठवण येते विशेष करून वृद्धावस्था आली आजार आला तर पहिली गोष्ट ही की मी मरेन का आता ही आदिम भावना आहे भीतीच्या भावने भावनेचा विकास असा झाला की माणसांनी समाज निर्माण केला आणि त्याच्या भीतीत भर पडत गेली फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशीची भीती ही सापेक्ष भीती आहे मला शेजारच्या मित्रापेक्षा कमी मार्क मिळतील का मला माझा मित्र ज्या पोस्टवर लागला त्यापेक्षा कमी पगार मिळेल का मी अपयशी ठरेन का शाळेत कॉलेजमध्ये अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये सगळ्याच गोष्टी बोलण्यामध्ये वक्तृत्वामध्ये लेखनामध्ये तुम्ही ज्या व्यवसायात जाल त्या व्यवसायात तुलना अपरिहार्य या आहे तेव्हा अपयशाची भीती ॲथलेटिक्स अपयशाची भीती मी एक सेकंदाने मागे पडलो तर माझ्या हातचं मेडल जाईल सगळं सगळं जाईल चार वर्षाची मेहनत जाईल म्हणजे हे समाज सापेक्ष भीतीचे बागुलबुवे निर्माण झालेले आहेत अपयशाची भीती त्याच्यातलाच भाग आहे एकटेपणाची भीती तर सगळ्यात महत्त्वाची समाजसापेक्ष भीती आहे लोक मला सोडून देतील का लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतील का म्हणजे लेखक असं म्हणतो की माझ्या लेखनाची समीक्षा करा मला अनुल्लेखाने मारू नका कारण लेखाचा मार इतका जोरात बसतो <laughs> अरे माझ्याबद्दल वाईट लिहा रे लिहा तर खरी <laughs> अन्नुल्लेखाच्या माराचे वळ दिसत नाही पण भयानक उमटतात आणि मृत्यूची भीती अर्थात <laughs> मृत्यूची भीती सुद्धा एक प्रकारची सेपरेशन अँझायटी किंवा भीती आहे कुठल्याही कैद्याला विचारा की, की सगळ्यात भयानक सजा कुठली अंडा सेलमध्ये टाकणं म्हणजे एकांतात टाकणं त्याला तो म्हणे hmm. तो म्हणतो की माझ्या पाठीवर पन्नास फटके मारा फटके मारा शिक्षा द्या मला पण मला एकट्या सेलमध्ये टाकू नका कारण hmm. ती सगळ्यात भयंकर शिक्षा आहे की तुमच्या सोबत कोणी नाही आहे तेव्हा असे हे भीतीचे विविध पदर आहे आणि तुमचा जो पहिला प्रश्न आहे तो असा जो आहे की भीती म्हणजे काय तर मी असं म्हणेल की जी भावना काय आहे हे कुणालाही सांगण्याची गरज नाही ती भावना म्हणजे भीती आहे <laughs> एखादा माणूस आयुष्यात डिप्रेस कधी झाला असेल ऐशारामी <laughs> माणूस एका मोठ्या उद्योगपतीचा धनाढ्य माणसाच्या माणसाला डिप्रेशन आयुष्यात कधी आलंच नसेल एखादा आनंदी नसेल कधी आनंदाशिवाय काही अडत नाही आपलं खायला प्यायला दोन वेळेस मिळाला एखादा रागीट कधीच झाला नसेल शांततेचा महामेरू क्रोध कधी आला नसेल त्याला पण भीती वाटली नसेल असा माणूस या भूतलावरती नाही ती भावना म्हणजे भीती <laughs> बापरे मला हे पण समजून घ्यायला आवडेल की आपण भीतीबद्दल बोलतो तर बऱ्याचदा एन्झायटी आणि भीती याच्यामध्ये फरक करता येत नाही तर ते कशा जवळच्या इमोशन्स आहेत म्हणजे एंगायटी आणि भीती <laughs> एकतर जवळजवळ इमोशन्स आहेत का इथपासून सुरुवात करूयात आणि त्यात डिफरन्शिएट कसं करता येऊ शकेल त्यात कसं ओळखता येऊ शकेल की या दोन्ही भावना वेगवेगळ्या आहेत आणि त्या कशा प्रायमरीली वेगळ्या आहेत किंवा वेगळ्या नाही आहेत खरं अगदी सोप्या भाषेत सांगायचो तो दोन्हीमध्ये मानसिक पातळीच्या अनुभूतीच्या पातळीवर अजिबात फरक नाही आहे ओके okay. आणि सायकॉलॉजीच्या दृष्टीने सांगायचं किंवा माझ्यासमोर जण आला की मला भीती वाटते आहे तर मी लगेच त्याचा उपचार नाही करत कारण ती भीती नॉर्मल भावना आहे रिअल एक्सटर्नल डेंजर ला जी वाटते ती भीती वास्तवामध्ये घाबरण्यासारखी एखादी परिस्थिती असेल तर तो सायकॉट्रिस्ट असो का कॉमन माणूस असो भीती वाटणारच आहे माझ्या अंगावर एखादा पिसालेला कुत्रा धावून आला तर मी माझी भीती अनाठायी आहे असं समजत नाही भीती आहे वाटणारच आहे नॅचरल आहे समोर काहीही नसताना घाबरण्याजोगी कुठलीही गोष्ट वस्तू घटना झालेली नसताना भीतीची अनुभूती होणे म्हणजे ॲन्झायटी ओ म्हणजे समोर काही भिण्यासारखं का आहे की नाही एवढा ढोबळ फरक आहे अनुभूती सारखी आहे ओ थोडेसे अंतरपदरी आहेत ते असे आहेत या जगातली प्रत्येक भावना ही व्यक्तिगत आहे सब्जेक्टिव्ह आहे ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टीची मला वाटेलच असं नाही आहे ज्या गोष्टीचा सा सामना मी अनेक वेळा केलेला आहे तिची माझी भीती हळूहळू कमी होत जाणार आहे आणि ती एकेकाळी मला फार घाबरत होती हे पाहून मला हसूसुद्धा येते आत्ता मी वर स्टुडिओत होतो तीन कुत्रे माझ्या अंगावर धावून आले पण मला कुत्र्यांची सायकोलॉजी थोडीशी कळते मी माणसांचा सायकोट्रिस्ट आहे तरी ते असं आहे कुत्रे माणसासारखेच आहेत त्यांचंही भावना आहेत तुम्ही सुदिंग शब्द सोपे साधे सहज आणि समजुतीच्या स्वरात जर त्यांच्याशी बोललात तर कुत्रे लगेच शांत होतात ते दोन मिनिटात तिकडे जाऊन बसले की हा कोणतं रिसम वर चालला आहे कामासाठी याच्यावर भुंकून आहे म्हणजे सांगायची गोष्ट अशी की भीतीची भावना Uh, म्हटलं तर मी घाबरलो असतो म्हटलं तर मी घाबरलो नाही oh. कारण मला माहित आहे मी एक्सपोज झालेलो आहे कुत्र्यांना कुत्र्यांशी शांतपणे बोललो hmm. तर त्यांना कळतं की सुदिंग मध्ये हा बोलतोय म्हणजे याचा आपल्याला धोका निर्माण करण्याचा काही हेतू नाही आहे थोडक्यात म्हणजे ॲन्झायटी इज अ फिलिंग ऑफ फिअर विदाउट एनी रिअल एक्सटर्नल डेंजर व्हाईल फियर इज अ फिलिंग ऑफ ॲंगझायटी बिकॉज ऑफ सम रिअल एक्सटर्नल डेंजर वाव वाव झाला नाही मला आत्ता स्वतःलाच कारण मी प्रत्येक गोष्टीला त्या प्रत्येक त्या त्या जवळच्या भावनेला भीतीच समजतो ना तर मला आता ते समजायलाच इतकं सोपं झालंय की अच्छा ह्याला एन्झायटी म्हणायचं आहे आणि याला, याला फिअर म्हणायचं त्याच्यामुळे त्या दोन्हीसोबत डील कसं करायचं हे त्यातनं डिफरन्शिएट करता आल्यामुळे समजू शकतं मला आता पुढे जाऊन हे पण आता आपण एंगायटीबद्दल बोलू तर फोबियाबद्दलही विचारायचं आहे की मे एंगायटी आहे एका बाजूला जी काय समोर जे नाही त्याची भीती आहे समजा भीती आहे आणि त्याच्यानंतर फोबिया आहे तर ते फोबिया आणि भीती याच्यामध्ये कसं डिफरन्शिएट करता येऊ शकतं कारण माझ्या जेन्युनली आजूबाजूला मी काही माणसं बघितली जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी फोबिक आहेत की काय एक साधारण गोष्टीचा फोबिया आहे म्हणजे उंचीचा फोबिया वगैरे या तर गोष्टी आहेतच पण मग अचानक मग वेगवेगळ्या गोष्टींचेच फोबिया ऐक हल्ली ऐकायला मिळतात तर फोबिया कसं तुम्ही एक्सप्लेन कराल आणि ते कसं ओवरकमही करता येऊ शकेल ज्याचं कारण सांगता येईल त्याला आम्ही फोबिया म्हणतो ओके okay. ज्या भीतीचं कारण पिनपॉइंट करता येईल तो फोबिया आहे ज्या भीतीचं कारण पिनपॉइंट करता येणार नाही तू का घाबरला आहेस मला कळत नाही मला समजत नाही पण मला भीती वाटते आहे hmm. ही अँझायटी आहे तू का घाबरला आहेस तिथे कुत्रा बसलेला आहे ना मला कुत्र्याची फार भीती वाटते तर डॉग फोबिया hmm. तर ज्याचं कारण सांगता येईल ती एखादी वस्तू असेल घटना असेल किंवा एखादी सिच्युएशन काहीतरी असेल एखादी व्यक्ती असेल तर तिच्याबद्दल आपल्या भीतीचा जो फोकस आहे जो स्रोत आहे तो जर ओळखता आला तर तो फोबिया okay. तो स्रोत ओळखता येत नाही पण भावना भीतीची आहे ती अँझायटी आहे उदाहरणार्थ मला उंदराची भीती वाटते किंवा हे यु हॅ वॉट टिपिकल जसं तुम्ही म्हणालात की उंचीची भीती आहे काही जणांना लिफ्टमध्ये जायची भीती असते त्याच्यामध्ये काही जणांना बंदिस्त घराची भीती असते त्यांचा दम घुसमटायला लावतो दार उघडायला लावतात पटकन काही जणांना मोकळ्या जागेची भीती वाटते की इथे आसपास कोणीच नाही मला हार्ट अटॅक आला तर काय होईल विविध नाव आहे त्याला अकोरा अॅकरा फोबिया ना अगोरा फोबिया आणि सायनो फोबिया नमुक ढमुक टमूक तर ज्याचं कारण सांगता येते तो फोबिया जे कारणाशिवाय निर्माण होते त्याला मी फ्री फ्लोटिंग अँग्झायटी म्हणतो किंवा जनरलाइज अँटी म्हणतो की जी नेमकी कशाबद्दल okay. तर असा अँझायटी आणि फोबियामधला फरक आहे आता दुसरा भाग आहे प्रश्नाचा की ते ओव्हरकम कसं करायचं फोबिया किंवा भीती टाळण्याचे दोन म्हणजे भीतीचा उपचार करण्याचे दोन मार्ग आहेत एक तर तुम्ही ते टाळ जाऊच नका अंधारा गल्लीची भीती वाटते अंधारा गल्ली मी नाही गेलो तर कुठे आयुष्य थांबणार आहे माझं मी जात नाही आणि दुसरं म्हणजे मुद्दाम जा म्हणजे त्याची भीती कायमची निघून जाईल तर अवॉइड करा नाही तर एक्सपोज करा स्वतःला समजा मला सापाची भीती आहे तर तुम्ही त्या ते व्यक्तीला त्याचा उपचार करण्यासाठी बिहेवियर थेरपी म्हणजे वर्तनोपचार हा फार सोपा चांगला इफेक्टिव्ह आणि पटकन करता येण्यासारखा उपाय आहे एक स्त्री आली माझ्याकडे आणि ती म्हणाली की मला विमानाची विमान प्रवासाची विमान हवेत जातो त्याची फार भीती वाटते मग आम्ही तिला जो वर्तनोपचार आहे तो तिला वर्तनोपचारामध्ये ग्रेडेड एक्सपोजर असतो hmm. किंवा फ्लडिंग दोन प्रकार आहेत तुम्हाला थंड पाण्याच्या शावरखाली उभारायचा आंघोळ करायची आहे दोन पद्धती आहेत एक पद्धत अशी की थोडंसं पाणी हातावर घ्या ते थोडंसं अंगाला लावा hmm. hmm. थोडं तोंड पुसून घ्या थोडस घाबरत घाबरत अंगाला लावा थोडसे आधी मग पाय धुवून घ्या आणि मग हळूहळू हळू थोडं थोडं शावर खाली जात जात मग आणि दुसरी झटका पद्धत आहे त्याच्या खाली उभं राहा तो शावर ऑन करा मोठ्याने ओरडा थंड थंड़ पाणी आल्याबद्दल <laughs> अंगावर दोन सेकंदामध्ये तुमचं मग तुम्ही थंड पाण्याला आपोआप एक्सपोज होऊन जाता आणि तुमचे अंगोळ होते हो आम्ही याला झटका <laughs> पद्धत म्हणतो थोरडा मोठ्यानी परंतु तुम्ही दोन एक अर्ध्या मिनिटात तुमच्या अंघोळ सुद्धा होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला काही वाटणार नाही थंड पाण्याचं फोबियाच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही तिला आधी एक विमानाचं मॉडेल दाखवलं मग आम्ही एक खुर्ची घेतली आणि आजूबाजूला एक टेप घेऊन विमानाचा आवाज काढला ते जे लँड लँडिंग म्हणजे आणि मध्ये मध्ये काही अनाउन्समेंट्स होतात त्या सगळ्याची मुख्यतः टेक ऑफ आणि लँडिंगचे आवाज हळूहळू तिला मग तिला भयंकर भीती वाटली सुरुवातीला मग ते बा तू सेफ आहे नॉर्मल आहे हा आवाज ऐकूनही तुला ती भावना होत नाही आहे तुला धडधड होत नाही घाम येत नाही आहे हातपाय थरथर कापत नाही आहे मृत्यूची भीती वाटत नाही आहे पण आवाज येतो आहे मग हे हळूहळू एक्सपोज करत करत विमानतळावर नेलं विमानं दाखवले मग त्यांना काही जणांना रिक्वेस्ट करून विमानापर्यंत नेऊन परत आणलं आणि नंतर मग आतमध्ये बसवलं हो जेणेकरून तिथे जाऊन तिला पॅनिक अटॅक येऊ नये hmm. तिने त्यांना घाबरवून त्यांना लँडिंग करायची पाहिजे त्यांना येऊ नये hmm. याला ग्रेडेड एक्सपोजर म्हणतात हा वर्तनोपचार आहे hmm. आणि त्याचं तत्व अगदी साधं आहे की ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट तुम्ही वारंवार केली तर भीती हळूहळू हो, हो, कमी होत जात कमी होत म्हणजे त्याच्या एक्सपोजरनी त्याच्या भीतीचा नायनाट झाला पाहिजे तर हा वर्तनोपचार फोबियामध्ये खूप उपयुक्त होतो फोबिक सिच्युएशन असतात ज्याच्यामध्ये मला भाषणाची भीती आहे मला समोर लोक दिसले की अर्थातच माझा घसा कोरडा पडतो मला मुद्दे सुचत नाही किंवा काय पहिले छोटा ग्रुप घ्या पहिले चार मित्रांसमोर बोला मळूहळू थोडा छो मोठा ग्रुप घ्या मग मोठा असं करत करत मुद्दे लिहून ठेवा आणि हळूहळू मग मुद्दे पाठ करा थोडे क्यूज घ्या असं करत करत त्या त्याची भीती जाते ॲंगायटीची भीती जाणंही शक्य आहे ॲंगायटीच्या भीतीसाठी आपल्याकडे योगोपचार आहे शवासन आहे मेडिटेशन आहे आणि इमॅजिनेशन मुख्य म्हणजे कसं आहे की रिलॅक्स स्टेटमध्ये माणसाने इमॅजिन करायचं आहे की मी चार आ, मी मोठ्या मॉपसमोर उभा आहे भाषण देतो आहे माझा कसा कोरडा पडत नाही आहे मला मुद्दे आठवत आहेत माणूस रिहर्स करतो तर थोडक्यात म्हणजे बिहेवियर थेरपी वर्तनोपचार हा मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट आहे सगळ्यात चांगला सोपा मानसोपचार आहे जर तुम्हाला भीतीचे काही शारीरिक लक्षणं जाणवत असतील आणि ते त्रासदायक होत असतील तर तुम्हाला काही गोळ्याचा सुद्धा आधार घेता येतो काही लोक थोडीशी कांपोची अर्धी घेऊन जातात कार्यक्रमापूर्वी मुलाखतीपूर्वी भाषणापूर्वी तो okay. रासायनिक आधार घेतला तरी सुद्धा त्याचा उपचार होऊ शकतो ओके okay. आता तुम्ही शारीरिक लक्षणांबद्दल मेन्शन केलं तर मला तेच विचारायचं होतं की काय काय पद्धतीचे तुमच्या शरीरावर भीतीचे परिणाम दिसू शकतात म्हणजे कारण हे जेवढी इमोशनल मेंटल सायकोलॉजिकल गोष्ट आहे तेवढी फिजिकल सुद्धा आहे कारण तुम्हाला फिजिकल त्याचा त्रास व्हायला लागतो म्हणजे तुम्हाला घाम फुटतो तुमचं ब्लड प्रेशर वाढतं कमी होतं हार्ट रेट वाढतो कमी होतो आणि तुम्हाला फिजिकल अंग पूर्ण शरीरातले त्राण निघून गेल्यासारखे वाटतात तर फिजिकल त्रास होतो तर एकतर काय काय पद्धतीचा त्रास होतो आणि काय काय पद्धतीचा त्रास हा अप्पर लिमिट आहे की हे झालं की बाबा तुम्ही आता मदत घेण्याची गरज आहे तर असे काय इंडिकेटर एक बेसिक तत्व आहे मानसिक समस्या आणि मानसिक आजार याच्यामध्ये मानसिक रुग्णाला जे जे आजार किंवा त्रास ज्याला आपण तो म्हणतो त्या सगळ्या भावना नॉर्मल माणसाला नॉर्मल परिस्थिती होतात जसं स्किझोफ्रेनिया हा संशयग्रस्त माणूस असतो त्याला वाटतं की ब लोक एकमेका विष माझ्याविषयीच एकमेकात चर्चा करतात माझ्या वाईटावरच आहे कोणी hmm. ही भावनासुद्धा नॉर्मल माणूस अनुभवतो hmm. समजा मी चेन्नईला गेलो आणि तिथे सगळे एंडू गुंडू काहीतरी बोलतात आहेत आणि ते बोलता बोलता माझ्याकडे पाहून हसतात मला असं वाटतं की हे माझ्या विरुद्ध आहे काहीतरी hmm. म्हणजे प्रत्येक ते लक्षण जे मानसिक आजारात असते ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे हो आपल्याला कधीतरी झोप लागलेली नाही आहे आपल्याला कधीतरी भयावह स्वप्न पडले आहे आपण कधीतरी संशयग्रस्त झालेलो आहोत आपल्यालाही भीती वाटलेली आहे खूप आपण कधीकधी एखाद्या हो गोष्टीविषयी फोबिक आहोतच ह्या सगळ्या गोष्टींचा मानसिक आजार केव्हा होतो त्याचं साधं तत्व असं आहे की ज्या सवयीमुळे किंवा ज्या भावनेमुळे किंवा ज्या विचारामुळे तुमच्या दैनंदिन व्यवहारात अडसर निर्माण होतो किंवा तुमची प्रगती ती ती भावना तो तो विचार ते ते वर्तन मानसिक समस्या किंवा आजारात मोडते ओके मला धडधड घबराट होणं नॉर्मल आहे पण जर ते जागोजागी होत गेलं काही कारणाशिवाय होत गेलं आणि ते इतकं होत गेलं की मी परीक्षेलाच गेलो नाही मी मुलाखतीलाच गेलो नाही तर माझ्या प्रगतीत अडसर निर्माण झालेला आहे hmm. मग दॅट हॅज टू बी ट्रीटेड जसं ओ सी डी लोक हात धुतात आता इतका वेळ घंटा घंटा हात धुत बसलेत त्यांना काहीच काम नाही होणार त्यांच्याशी oh. त्याला त्यावेळी त्याचा अर्थ असा की ते जरुरीपेक्षा जास्त वेळ घेते आहे आणि ते त्याच्या दैनंदिन व्यवहारात अडसर आणते आहे ही मस्ट सीख एक्सपर्ट ओपिनियन अर्थात आमचा जो त्याच्या टे टेस्टसुद्धा आहे मानसिक की मला निराश उदास वाटते आज मला उगाच उदास वाटते आहे याला काही अर्थ नाही आहे हे काही नॉर्मल भावना आहे कोणाला येऊ शकते पण मी ते इतक्या वेळा येते आहे की मी कामावरच जात नाही आहे मी रिलेशनशिप खराब करतो आहे तर मग मात्र तो आजाराच्या भागात मोडतो मनातल्या भावभावनांच्या ज्या लाटा आहेत त्या शरीराच्या किनाऱ्यावर जाऊन धडकतात आणि शारीरिक बदलांचे जे काही वारे आहेत ते मनाला सुखावतात किंवा दुखावतात त्याच्यामुळे नेमकी भावना महत्वाची आहे की शारीरिक लक्षणं की आपण का घाबरतो समजा मी असं म्हटलं की माझ्या शरीरात बदल व्हायला लागतात आणि मग भीतीची भावना निर्माण होते पण साधी गोष्ट आहे ना भीतीची भावना ही मनात निर्माण होते असं कारण मला डोळ्याने दिसते ना भीतीची घटना आहे गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी मन ते शरीर हे सर्किट इतक्या वेगाने घडून येतं की त्याला आपण रिफ्लेक्स म्हणतो त्याच्यासाठी आपल्या कॉन्शियस मेंदूला विचार करायची गरज नाही आहे त्याच्यासाठी अगदी थोडक्यात समजून घ्यायचं तर आपला मेंदू एखाद्या अक्रोडाच्या आकाराचा आहे त्यातला जो आतला भाग आहे तो प्राणीज मेंदू आहे ओके okay. तो आधुनिक मानवात वीस लाख वर्षापूर्वीचा असेल प्राण्यामध्ये तर पन्नास वर्षा कोटी वर्षापासून आहे किंवा सजीव पहिला निर्माण झाला तर तीनशे कोटी वर्षापासून हा प्राणीज मेंदू तयार होत आलेला आहे माणूस पहिले प्राणीच होता आजही तो, तो काही प्रमाणात प्राणीच आहे आपला जो प्राणीज मेंदू आहे तो साठी बनलेला आहे त्याला एकच गोष्ट माहीत आहे इथून पळा किंवा मुकाबला करा फ्लाईट पळत सुटा फाईट फाईट मुकाबला करा तिसरा आहे फ्रीज काही लोक गर्भगित होतात म्हणतात जागीच थिजून जातात फ्रीज फ्लाईट फाईट आता या प्राणीज मेंदूवरती हळूहळू आधुनिक मानव जेव्हा निर्माण झाला तर तो, तो वरचा थर जो आहे तो विचारी थर आहे तो विचारी थर विवेकी आहे तो बऱ्या वाईटाचा विचार करतो तो नैतिकता अनैतिकता याचा विचार करतो तो आधुनिक मानवाचा आहे म्हणून आपण म्हणतो जेव्हापासून संस्कृती निर्माण झाली ती संस्कृती या वरच्या मेंदूच्या थरामुळे निर्माण झाली आहे जे विचारी मन आहे आणि हा कायम झगडा आहे प्राणीज मन आणि विचारी मन प्राणीज मन क्रोधित होते भयभीत होते या सगळ्या भावना आपल्या प्राणीज मनातून निर्माण झालेल्या आहे ओके आणि अरे घाबरण्यासारखं काही नाही आहे तो काय करणार आहे फार तर आपल्याला विचारी मन पण दोन्हीच्यामध्ये एक गंमत अशी आहे की प्राणीज मनाला शरीराला वाचवायचा आहे जीव वाचवायचा आहे त्याच्यामुळे ते अत्यंत वेगाने काम करते पॉईंट झिरो 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 वन सेकंडमध्ये काम करू शकते कारण त्याची प्रायमरी इन्स्टिंक्ट आहे बचाव करणे मग हा घाबरण्यासारखं काही नाही आहे तो फार तर शिव्या देईल बा मारणार नाही त्याच्याजवळ कुठे पिस्तूल आहे काय आहे हे सगळे विचार करणारं विचारी जे मन आहे ते त्या मानाने हळूवार काम करतो त्याचा ते स्पीड तेवढा नाही आहे ते त्याच्यानंतर तुम्ही बघा एखादा रागीट माणूस आहे तुमच्याकडे म्हणतो मला कळत नाही काही कळायच्या आत मी सणकण मारून मोका होतो ताळकन तोडून मोका होतो आणि नंतर मला पश्चाताप होतो त्याचं कारण त्याचा प्राणीज मेंदू जो आहे तो शरीराचा ताबा घेतो हायजॅक करतो तो शरीराला hmm. म्हणून क्रोध भीती या सगळ्या भावना तुमच्या शरीराचा आधी ताबा घेतात आणि मग त्याच्यावर विचारी मन असतं असं म्हणतात की प्राणीज मेंदूकडनं पूर्ण शरीराकडे आणि वरच्या विचारी मेंदूकडे जाणाऱ्या पन्नास इम्पल्सेस जर असतील संदेश असतील तर त्याच्या बदल्यात विचारी मेंदूकडनं प्राणी प्राणी मेंदू कडे येणारी भावना फक्त एक असते विचार फक्त एक असतो म्हणजे फिफ्टीज टू वन असा सामना आहे म्हणून माणसं विवेकी नसतात कारण विवेकाला वेळ लागतो विचार करायला विवेकाला थांबा म्हणून आपण काय म्हणतो की राग आला ना एक ते पन्नास मोजा का मोजा पन्नास पर्यंत विचारी मेंदू ताबा मिळवेल मे मेंदू प्राणी मेंदूला शांत करेल अरे असं नको करू म्हणून hmm. विवेकी विचार करणं कठीण आहे hmm. विवेकी विचार करणारे लोक कमी मिळतात कारण ती स्पीडचा फरक आहे तो तेव्हा भीतीची भावना याचा उपचार करताना तुम्हाला शरीराचाही उपचार करावा लागेल मनाचाही उपचार करावा लागेल hmm. शरीराचा उपचार Uh, काही प्रमाणात औषधांनी होऊ शकतो कमीत कमी तुमची धडधड घबराट घाम येणे हातपाय थरथर कापणे हे तर गोयानी कमी होऊ शकते ते सवयीनी ट्रेनिंगनी कमी होईल पण त्याला वेळ लागेल ओके okay. hmm. ठीक मला आता आपण विचार आणि याबद्दल बोलत होतो ना तर ओव्हर थिंकिंग आणि त्याच्यामुळे सतत वाटणारी भीती तर मला वाटतं <coughs> खूप लोकं म्हणजे हल्ली तर सगळ्या सोशल मीडिया समाज ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर पासून ओवरकम करण्यासाठी काय केलं पाहिजे वगैरे या बऱ्याच अनुषंगाने चर्चा होताना दिसते तर ओव्हर थिंकिंग आणि भीती याचं कसं नातं आहे आणि कारण आपण सतत पुढच्या कुठल्या तरी गोष्टीचा विचार करतो आणि त्याच्याबद्दलची भीती आपल्याला वाटते तर ते त्याच्यावर कसा अंकुश मिळवता येऊ शकेल आणि त्याचं खरं तर काय नातं आहे तर बऱ्याचदा भीती ही भविष्यातल्या गोष्टीची ज्या घडलेल्याच नाही अजून oh. म्हणजे एक तत्वज्ञ असं म्हणतो की माय लाईफ इज फुल ऑफ मिसफॉर्च्युन्स मोस्ट ऑफ इज नेवर हॅपंड <laughs> मी सतत भीतीच जगतो आहे की असं होईल तसं होईल हे वाईट होईल ते वाईट होईल तो आजारी होईल तो मरेल ज्या काहीच घटना घडलेल्या नाही आहेत त्या भविष्यात कधीतरी घडतील घडू शकतील म्हणून मी सतत भीत भीत भीतच भीत जगत आलेलो आहे यू लिव्ह इन प्रेझेंट बट यू डोंट यू यू आर इन प्रेझेंट टेन्स बट यू नेवर लिव्ह इन प्रेझेंट यू ऑलवेज लिव्ह इन फ्युचर कारण भूतकाळ घडून गेलेला आहे आणि भूतकाळातल्या अपराधीपणाची भावना असेल वाईट घटना असतील किंवा सूड असेल राग असेल द्वेष असेल या सगळ्या भावना घेऊन आपण आपल्या प्रेझेंटमध्ये म्हणजे सद्यस्थितीत जगतो hmm. आणि या पुन्हा केव्हा तरी पुढे काहीतरी होईल लक्षात घ्या भविष्याचा विचार करणारा संपूर्ण प्राणी जगतात एकच प्राणी आहेत म्हणजे माणूस कुत्रे मांजर हरणं वाघ हे भविष्याचा विचार नाही करत ते इमिजिएट पुढचा विचार करतात hmm. पण तू वाघ असं नाही म्हणत की उद्या मी थकून जाईल माझ्याच्या शिकार हो येणार नाही तर मला कोणी कोण खा खायला आणून देईल ही इज नॉट थिंकिंग अबाउट फ्युचर म्हणजे वी नो दॅट वी थिंक वी थिंक दॅट वी आर थिंकिंग त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग इज अ प्रॉडक्ट ऑफ ज्याला आपण म्हणतो सिविलायझेशन माझं एक साधं थोडं बहुत चिंतन आहे मी जे करतो ते की या जगामध्ये मा सगळे मानसिक आजार माणसांनी समाज निर्माण केल्यापासून झाल्या समाज निर्माण झाल्याने काय झालं मला तुमच्याबद्दल राग आहे पण मी ते बोलून नाही दाखवू शकत मग तो राग कुठेही जातो तो मी दाबून ठेवतो त्यातून काय निर्माण होतात अनेक विकार मानसिक विकार उत्पन्न होतात hmm. फ्रॉईडचं असं एक वाक्य आहे की मेंटल इलनेस स्टार्टेड द डे अ मॅन इन्स्टेड ऑफ हर्लिंग अ स्टोन ऑन एल्स स्टार्टेड अब्युझिंग हिम <laughs> म्हणजे तिथे शारीर जे मोक होतं सरळ होतं ओपन होतं ज्या क्षणी आतलं एक आणि बाहेरचं एक असं निर्माण करण्याची मनाचे दोन कप्पे निर्माण करण्याची गरज तुमच्यात निर्माण झाली त्या क्षणी मानसिक विकार निर्माण झाले आपल्या मनात काहीतरी एक असतं ना आपल्याला दुसरं दाखवावं लागतं त्याचा त्रास होतो ना वा वा छान तुम्ही आलात फार बरं वाटलं मनातून असते कशाला आला हा मला बाहेर जायचं होतं ऐनवे येऊन इव्हेंट सांगता येत नाही तेव्हा मग रिफ्ट निर्माण झाली द्वैत निर्माण झालं दोन कप्पे निर्माण झाले आणि ज्या क्षणी तुम्हाला काहीतरी सप्रेस रिप्रेस करायचं आहे एक्सप्रेस दुसरंच करायचं आहे ते द्वंद्व जे आहे ते तुमच्या मनाचं दुभंग निर्माण करतं तुम्ह आणि आपला विषय जो ओव्हर थिंकिंगचा चालू होता तो याच्याचमुळे आहे की विचारी माणूस विचारी प्राणी एकच आहे माणूस मग तो नको विचारी प्राणीसुद्धा एकच आहे तो माणूसच आहे कारण तोच विचार करतो hmm. आणि एक विषय निघाला म्हणून सांगतो oh. ओव्हर थिंकिंग तर आहेच माझ्याकडे असे खूप लोक आजकाल येतात एक फॅड बोका आलेला आहे पॉझिटिव्ह थिंकिंग यू पॉझिटिव्ह थिंकिंग <laughs> बापाला पोराला घेऊन याला पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे हो फार फार का निगेटिव्ह विचार करतो याला पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवा मी एक कार्यक्रम ऐकला हाऊ टू थिंक पॉझिटिवली पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे कसं पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं काय नाही कुठलीही निगेटिव्ह सिच्युएशन आली की म्हणायचं यस आय विल डू इट पॉझिटिव्ह थिंकिंग आपण समोर कुत्रा माझ्या अंगावर धावून येतो आणि यस आय विल मी काय करणार आहे माझी तगडी त्याच्या <laughs> दातात फसलेली आहे आणि कसलं मी असं असं करणार आहे काहीतरी काय ती बाई म्हणते आहे की माझी सासू कशा काय ती मला त्रास देते ती मला शिव्या देते मला बोलता येत नाही मला माझ्या भावना दाबून ठेवावं लागतात माझा नवरा ऐकत नाही मी अत्यंत डिप्रेशनमध्ये आहे बाई ह्या संसाररूपी सागरामध्ये समस्या <laughs> रूपी लाटा उसळणारच तुम्हाला प्रयत्नरूपी वल्ह वल्ह्यांनी आपली वाट काढायची आहे आणि आनंदरूपी किनारा गाठायचा आहे शेवटी तेच वल्ल घेऊन असं वाटतं एक मार्ग काय <laughs> अरे असे कुठे प्रश्न सुटतात का पॉझिटिव्ह थिंकिंग कशाचं आलं हे जग पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह नाही हे आहे तसं आहे hmm. सकारात्मक नाही स्वीकारात्मक व्हा ज्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला चिंता निर्माण झाली आहे काहीतरी भय आहे काहीतरी विचार आहे तर तो पॉझिटिव्ह कसलं आलं ॲक्सेप्टन्स जरुरी hmm. सगळा संघर्ष का निर्माण झाला oh. आहे जगात याचं कारण आम्ही आत्मस्वीकार करत नाही आहे हे असं आहे निसर्ग सुष्ट नाही दुष्ट नाही निसर्ग वाईट नाही चांगला नाही तुम्ही अन्न सुरक्षा नावाची योजना काढता निसर्गात अन्न सुरक्षा नाही आहे अन्न स्पर्धा आहे तुम्हाला मिळवावं हो लागेल तुम्ही त्याला अन्न सुरक्षा द्या तर तुम्ही त्याच्या जगण्याचं प्रयोजन काढून घेत आहात त्याला मदत करा पण त्याच्या तोंडात घास घुसडू नका त्यांनी त्याची जिगीशा त्याचा एफर्ट ज्याच्यासाठी आयुष्य आहे तेच निघून जाईल hmm. निसर्गामध्ये सकारात्मक नकारात्मक काहीही नाही निसर्ग आहे तसा आहे तो दुष्ट नाही सुष्ट नाही तुम्ही त्याला लेबल लावताय तुम्ही लेबल लावताय तो आहे तसा आहे या जगामध्ये सत्तर टक्के गोष्टी तुमच्या मनासारख्या आहेत तीस टक्के गोष्टी तुमच्या मनासारख्या होऊ हो शकत नाही लाईफ इज नेवर फेअर टू ऑल आयुष्य एक पॅकेज आहे तुम्हाला चार चांगल्या गोष्टी मिळतात आहेत त्याच्यासोबत एक वाईट गोष्ट घ्यावं लागेल वाईट म्हणजे तुम्हाला न आवडणारी मग हा तुमच्या स्वभावाचाच वेढा झालेला आहे त्याच्यामुळे ॲक्सेप्ट दॅट पीपल आर ॲज दे आर आय एम ॲज आय एम अनेकदा न्यूनगंड भीती या सगळ्या भावनेतूनच मी लठ्ठ आहे मी जाड आहे मी दिसायला चांगला नाही आत्मस्वीकार करा ना जसे आहात तसे आहात जसे आहात तसे चांगले आहात हा एक माझ्या मते ओव्हर थिंकिंगच्या बाबतीत आपण जरा लांब चालत आलो पण हा एक हो, हो, हो। हे, हे खूप खूप ते असं फुंकर मारतात ना त्याच्यासारखं आहे ते असं छान खर तर आहे ते मला आपण भीतीबद्दल बोलताना बऱ्याचदा कसं नेगेटिव्हली त्याचा इम्पॅक्ट आहे आणि या पद्धतीनं बोलतो आय एम शॉर जसं ते सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे तसे त्याचे काही पॉझिटिव्ह आउटकम्स आहेत म्हणजे त्याच्यामधून मला याची खूप भीती वाटते म्हणून मग मी अगदी तेच करायला गेलो आणि मग मी त्याच्यावर विजय मिळवलापर्यंत म्हणजे फार ते वीर असापर्यंत गोष्टी तिथे कदाचित ताणता येऊ शकतील भीतीचा आणि यशस्वी असण्याचा काही संबंध बांधता येऊ शकतो का की म्हणजे जर तुम्ही म्हणजे जी लोक फार रिस्क टेकर्स असतात की त्यांना त्या ते त्याच्या भीतीला ओव्हरकम करू शकतात ते आयुष्यात यशस्वी होतात म्हणजे असा काही संबंध बांधता येऊ शकेल का म्हणजे स्वभावाच्या बाबतीत की काही काही लोक असतात की त्यांना कशाची भीती वाटते आणि फार ते बुजरे असतात स्वभावाने आणि मग ते फार गोष्टीत इनिशिएटिव्ह घेत नाहीत फार नवीन गोष्टी करायला धजावत नाहीत त्यांच्या कोशातच राहतात आणि काही लोक असतात जे बरेच फ्लॅम पॉईंट असतात ज्यांना सतत नवीन गोष्टी करायच्या असतात जे सतत नवीन लोकांना भेटू शकतात बोलू शकतात आणि वेगळ्या गोष्टी करू शकतात जे कदाचित एक्सपोजरवाईज त्यांना जास्त मिळू शकतात तर भीती आणि यश किंवा त्याला यश म्हणावं की काय म्हणावं पण त्या पद्धतीनं त्याचा काही संबंध बांधता येऊ शकेल का यश म्हणण्यापेक्षा मी डेव्हलपमेंट विकास हा शब्द वापरेल ओके जोवर तुम्ही आपल्या भीतीवर विजय मिळवणं नाही म्हणत मी जोवर तुम्ही आपल्या भीतीचा सामना करत नाही तोवर तुमचा विकास होऊ शकत नाही ओके सगळ्या क्षेत्रामध्ये जीवनाच्या सगळ्या वाटांवर मी एक लेखक आहे मला हा जमणार नाही उ नको ते लिहायला माझं नाटक पूर्वी जयवंत जयवंतवींनी खूप सुंदर आठवण दिली आहे की त्यांनी एक नाटक लिहिलं आणि ते नाटक पडलं नंतर त्यांनी नासी फडक्यांचं उदाहरण दिलं की नासी फडके एवढे मोठे कादंबरीकार हो। पण ती जी नाटकं नाही चालली नाटकं पडली आणि एक त्याग तो काळच असा होता की एखादं नाटक पडलं तर ते नाटक उभं करण्यामध्ये जो पैसा लागायचा सगळा जायचा आणि मग त्या साहित्यिक वर्तुळामध्ये त्याची अशी एक संभावना आहे जी की हा फेल नाटककार आहे जमत नाही तर धजावत नसत नाटक लिहायला कारण नाटक ही एक कम्पोजिट कला आहे सगळ्यांचे हातभार असतात त्याच्यात कुठे कोणी कमी पडलं ते पडून जाईल बरोबर प्रगती खुंटली विकास खुंटला मग तो त्या वाटेला जर गेला नाही लेखक त्या भीतीचा सामना केला नाही त्यांनी तर त्याची ती फॅकल्टी गेलीच त्याच्या हातातून कायमची सगळ्या क्षेत्रामध्ये जोवर तुम्ही भीतीचा सामना करत नाही तोवर तुमचा विकास होऊ शकत नाही Hmm. त्याच्यामुळे जे लोक भीती समजून घेतात त्या भीतीचा सामना करतात आणि त्या भीतीवर उपाय शोधतात स्वतः पुरता जो काही असेल hmm. तो तोवर कोणा त्याचा विकास नाही कोणाचाच विकास होऊ शकत नाही मी स्पर्धेत भागच घेत नाही कारण मी जर नाही पहिला आलो दुसरा आलो तिसरा आलो तर oh. अनेक लोक तर मला असं म्हणाले की मी या स्पर्धेत भाग घेत नाही कारण मला दहा वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आणि जर मी दुसरा किंवा तिसरा आलो आणि माझ्यापेक्षा ज्युनिअर माणसांनी मला हरवलं तर माझी किती छित होईल होऊ hmm. द्या ना जाऊ द्या ना पण त्याचा सामना नाही करत ते भीती कुठली आहे अपयशाची भीती आहे भीती कुठली आहे मृत्यूची भीती आहे भीती कुठली आहे एकटेपणाची भीती आहे भीतीच्या छायेत आयुष्य घालवलं तर तुमचं आयुष्य खुंटलं मग कायमच्या त्या वाटा तुमच्या बंद होतील <imit> मग कायम तुम्ही अंधाऱ्या गल्लीतून जाणार नाही मग कायम तुम्हाला साप थे मी असं लोक पाहिलेले नॅशनल जिओग्राफिक वर कार्यक्रम कारखान लागले तुम्ही नको रे बाबा म्हणला का ना म्हणजे तुम्हाल तुम्हाला साप असलेला कुठला सिनेमा पाहू शकणार नाही तुम्ही तेव्हा आपल्यातल्या भीतीचा सा सामना केला पाहिजे <imit> ज्या ज्या गोष्टीची आणि सामान्य माणसाचा महात्मा गांधी काबर होतो पोलिसांचा मार पडेल ठीक आहे ना सामना केला त्या क्षणी महात्मा होण्याकडे त्यांची पावलं पडायला लागली खूप वकील होते साऊथ आफ्रिकेमध्ये जे ते त्यांचे जे क्रूर कायदे होते ते सहन करत होते एकजण माणूस पुढे आला आणि तो म्हणाला काय होईल फार तर एखादं पाठीचं हाड मोडेल डोक्यात पडलं तो काहीतरी होईल जाऊ द्या ना काय असेल भीतीचा सामना केला आ, त्या क्षणी माणूस उन्नतीचा मार्ग म्हणजे त्या पायऱ्यावर जातो सगळ्याच सगळ्या बाबतीत मला इथून हे एक विचारायचं होतं की आपल्या मागच्या काळात काही घडलेल्या गोष्टी आहेत ना त्याचा ट्रॉमा हल्ली हाली ट्रॉमा हा शब्द फार वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो तर ट्रॉमा आणि त्याच्यामुळे मला भीती वाटते म्हणजे रिलेशनशिप बाबत हे फार असतं की गेल्या रिलेशनशिपमध्ये मला हे हे असे असे अनुभव होते आणि त्याचा mm. ट्रॉमा होता किंवा माझं माझ्या वडिलांसोबतचं माझं माझ्या आईसोबतचं माझं माझ्या भावासोबतचं लहानपणीचं नातं या या पद्धतीनं होतं mm. आणि ते आता मी मोठं झाल्यानंतर माझ्या पुढच्या भविष्यातल्या रिलेशनशिप्सवरती किंवा माझ्या आत्ताच्या रिलेशनशिप्सवरती परिणाम करतं तर तो ट्रॉमा आणि आत्ताच्या नातेसंबंधांमधलं त्याच्या बद्दल आणि त्याच्यामुळे तयार झालेली भीती हे कसं बघता तुम्ही याच्याकडे हा अत्यंत काय म्हणता येईल त्याला असा एक प्रश्न आहे की ज्या समस्येवर मात करण्या करण्यासाठी तुम्हाला इतकं विचारी विवेकी समतोल व्हावं लागेल परिपक्वता यावी लागेल ज्याचं कारण असं की आपल्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये जे ओरखडे मनावर पडले आणि असे लोक आपल्या भोवताली असतात आपण लहान असतो आपण डिपेंडंट असतो रागीट वडील आहेत व्यसनी वडील आहेत रागीट भाऊ आहे मारकुटी आई आहे किंवा अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये जे काही कुठल्याही समज की जे ओरखडे वेळी पडतात ज्यावेळी बरं वाईट तिला काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तिने मला मारलं याच्या सायकोलॉजीमध्ये याला काहीतरी त्रुटी असेल म्हणून तो तसा वागत होता हे समजण्याचं वय नसतं तेव्हा समजून घेण्याचं वय नसताना झालेले पडलेले ओरखडे जे आहेत ते, ते पुसता येणं आणि खरं सांगायचं तर पुसता काहीच येत नाही ते सौम्य करता येणं आणि ते ओव्हरकम करता येणं आणि त्या व्यक्तीला समजून घेता येणं याच्यासाठी परिपक्वतेची एक वेगळी पातळी लागते आणि तुम्ही म्हणता हे खरं आहे की हा ट्रॉमा घेऊन लोक पुढच्या आयुष्यामध्ये बऱ्याच त्यांच्या समस्या निर्माण होतात बिकॉज दे कॅनॉट ओव्हरकम दॅट फिलिंग याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की एक अजून एक परवलीचा आजचा सा शब्द आहे पण तो चांगला आहे माइंडफुलनेस माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही ज्या क्षणात जगता आहात या हा क्षण मन भरून जगा hmm. आणि नॉन जजमेंटल व्हा त्यातला मला हा शब्द अत्यंत महत्त्वाचा वाटतो हो. नॉन जजमेंटल व्हा माझा एक पेशंट नेहमी माझ्याकडे येतो आणि तो असं म्हणतो की माझा भाऊ अतिशय रागीट होता आणि मी लहान होतो आई कामावर जायची आणि तो बराचसा घरीच असायचा त्याचा प्रचंड कंट्रोल होता माझ्यावर मी तर लहानच होतो आणि तो रागीट होता तो त्याचे पावलं वाजायला लागली की मला भीती वाटायची तो घरी घरातून बाहेर गेला तुम्ही बघा एखादा माणूस घरातून बाहेर गेल्यावर तुम्हाला बरं वाटते याचा अर्थ तुमचं त्याच्यावर प्रेम असणं असणं शक्य नाही तेव्हा त्या सगळ्या गोष्टीचा माझ्यावर परिणाम झाला आता मी ते ओहरून कम नाही करू शकत आज मला त्याच्याबद्दल राग आहे आणि तो इतका वाईट नाही आहे कारण ते दिवसही बदलले तोही थोडासा मॅच्युअर झालेला आहे पण तो, तो मनातून जात नाही आहे तो बसलेदाराक डिवोर्स्ड वडील त्यांचे मुलं ट्रामामधनं जातात एक ओरखडा पडला असतो मनात त्याच्यामुळे रिलेशनशिपवरचा त्यांचा विश्वास कमी होत जातो तो ओव्हरकम करण्यासाठी एक महत्वाचं तत्व असं आहे की तुम्ही कधीही आयुष्यात जनरलायझेशन करू नका ह्याच्या बाबतीत माझ्या बाबतीत हिच्या बाबतीत त्याच्या बाबतीत जे घडलं तेच युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते नेहमी तसंच होणार अशी hmm. जी विचारसरणी आहे ती चुकीची बिलीफ सिस्टीम आहे ओके हे बा माझ्याशी एखादा मित्र वाईट वागला हे सगळे असेच असतात मग तो ज्या जातीला धर्माला रिप्रेझेंट करतो ते धरायचो म्हणजे हे सगळे असेच असतात hmm. हे सगळे असेच ही घाऊक तिरस्कार झाला हा कधीही घाऊक तिरस्कार करू नका म्हणजे पी जी वडाऊसची फार प्रसिद्ध कथा आहे घटना आहे त्याच्या आयुष्यातली की जर्मनांनी पी जी वडाऊसला पकडून नेलं त्याला काम करायला लावलं आणि त्याला कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्येही काही दिवस होता तो आणि त्याच्यानंतर ते त्याला सोडून दिलं दुसरं महायुद्ध संपलं आणि कोणीतरी पी जी वडाऊसला विचारलं की तू नाझी जर्मनांचा तुझ्या मनात फार द्वेष असेल ना तर तो, तो म्हणाला की आय नेवर हेट इन प्लुरल्स वाव सगळे जर्मन वाईट नसतील ना ज्यांनी केलं ते वाईट असतील ही परिपक्वता सगळ्यांमध्ये येणं शक्य नाही आहे ती आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ओव्हरकमिंग सच ट्रॉमा आणि ह्या सगळ्या ओरखडे सगळ्या जखमा थोड्या थोड्या प्रमाणात प्रत्येकाच्या मनावर असतात पण सतत माणसांनी म्हणून म्हंटल आत्मस्वीकार hmm. आहे तसा आहे केलं असेल त्यांनी त्या क्षणी त्याला तसं वाटलं असेल त्या क्षणी तो नासमज असेल ना, ना? Hmm. तो चुकीचाच आहे म्हणून मी जर या विचारा या सगळ्या चर्चेचा एक गोषवारा जर टाकला मी तर आयुष्यात दोनच गोष्टी दे आर द बेस्ट अँटी डिप्रेसंट ऑफ युअर लाईफ ॲक्सेप्टन्स आत्मस्वीकार खूप संघर्ष कमी होतो खूपसा त्वेष कमी होतो hmm. आणि दुसरं क्षमाशीलता यू पार्डन माझ्या क्षमेने त्याची चूक बरोबर नाही होत त्याची चूकच आहे पण त्याच्याबद्दलचा द्वेष सूड माझ्या मनात बाळगून माझा मेंदू जो मी में जाळतो आहे तो तर शांत होऊ द्या जाओ भाई माफ कर दिया जाने दो ओके मला आता ऑलमोस्ट शेवटाकडे आलं तर हेच विचारायचंय की मग सगळ्यांना आता आयडेंटिफाय करता येते मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यातली की ही भीती आहे आणि किंवा आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की त्या पद्धतीनं कॅटेगराईज करून मला ओळखता येऊ शकेल कदाचित भी ही भीती आहे त्यासोबत त्याचा सामना करण्यासाठी त्या ओळखण्यासाठीच्या काही टेक्निक्स काही तुम्ही सुचवू शकाल की या पद्धतीनं तुम्ही याला अप्रोच केलं तर त्यातनं ओवरकम करणं सोपं पडेल किंवा त्याला सामना करणं त्याचा किंवा अगदीच नाही जमत आहे तर मग काय मेडिकेशन्सची गरज आहे तर तिथे जाऊन कोणाचा काउन्सिलिंग घेण्याची गरज आहे ते ते केलं पाहिजे असं असं काय टेक्निक्स तुम्ही सुचवू शकाल त्या समस्येच्या तीव्रतेवर कुठलाही डॉक्टर आपली स्ट्रॅटजी आखतो जसं आपण म्हणतो की माइल्ड डायबिटीस आहे तर त्याला फक्त पथ्य सांगतो त्या औषधाची गरज नाही आहे एखादा पेशंट आहे त्याची ब्लड शुगरच इतकी जास्त तीव्र झालेली आहे आणि बाकीचे परिणाम होऊन राहिले त्याच्या डोळ्यावर हृदयावर मेंदूवर किडनीवर वगैरे तर त्याला औषधोपचाराशिवाय पर्याय नाही तसंच याही गोष्टीचं आहे जोवर ती समस्या आहे तोवर डिस्ट्रेस आहे डिझीज नाही ताणतणाव आहे परंतु विकार झालेला नाही आहे आणि मला एक सकत, या निमित्ताने मुद्दा मांडायचा की सगळं या जगामध्ये सगळं आपला पर्स्पेक्टिव्ह आहे काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला भीती आहे समजा तर भीती ही सब्जेक्टिव्ह भावना आहे जसं पेन ही सब्जेक्टिव्ह भावना आहे एखाद्या गोष्टीचं मला तीव्र वेदना होते दुसऱ्याला काहीच नाही वाटत त्याचं बिकॉज यू कॅनॉट क्वांटिफाय पेन मला दहा लिटर पेन आहे याला पाच लिटर पेन आहे असं पेनचं कुठलं क्वांटिफिकेशन नाही आहे तसंच भीतीचं आहे hmm. जपानी लेखक आहे मोराका मी फार प्रसिद्ध तो असं म्हणतो की पेन इज इन सफरिंग इज ऑप्शनल भीती भीतीदायक घटना ह्या जगाचा भाग आहेत पण किती भ्यायचं हे तुमच्या हाती आहे ना Hmm. परस्पेक्टिव्ह बदला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला अगर परिस्थिती नाही बदल सकते तो मनस्थिती बदलो hmm. आणि दृष्टिकोन या शब्दामध्ये दोन शब्द आहेत दृष्टी आणि कोण तुम्ही कुठल्या अँगलनी त्या गोष्टीकडे पाहता hmm. त्याच्यावर तुमची मनस्थिती अवलंबून आहे बरोबर आता मी त्या पोझिशनला हे समजा की जरा जर मला माझी भीती काय आहे आणि त्याच्यावर काम कसं करायचं हे कळतं तर मला वाटतं लहान बाबत हे थोडं ओळखणं आणि त्यांनी स्वतः काम करणं थोडं अवघड असू शकेल तर पालक म्हणून सुद्धा कसं ते त्यांच्या मुलांना त्यांची भीती आयडेंटिफाय करायला मदत करू शकतात कारण जसं आपण म्हटलं की पा लहानपणीच्या आयुष्यातला जो ट्रॉमा आहे तो पुढे तुमच्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट करू शकतो तर जर तुम्हाला माहिती आहे की आपला मुलगा या या गोष्टींना घाबरतो आहे या गोष्टी नाही करते आणि तर त्याला त्या गोष्टी त्याची कशी जाणीव करून देता येऊ शकते आणि कशा पद्धतीनं त्याला पण त्याच्यासोबत अॅक्लमटाईज करता येऊ शकेल की बाबा हे हे आहे आणि हे, हे ओवरकम करायला त्याला मदत करता येऊ शकेल कारण मला वाटतं लहान मुलांच्या बाबतीत हे थोडं अवघड होत असेल आणि जर ते खूप काळपर्यंत ती भीती राहिली तर मग त्याच्यानंतर ते करता येणंच शक्य नसेल कदाचित तर त्या पद्धतीनं आपण कसं बघू शकतो त्याला अगदी एका दृष्टीने बरोबर आहे कारण भीतीची भावना जरी जन्मजात असली म्हणजे ऑटो रँक नावाचा सा एक सायको ॲनालिस्ट होऊन गेला तो असं म्हणतो की ज्या क्षणी मूल आईच्या पोटातून बाहेर येतं त्या क्षणी पहिली भावना निर्माण होती ती भीती कारण ते रडायला लागतं कारण ते त्या उबदार वातावरणाला मुक्त आता ते जगात आलेलं आहे जिथे एकदम लाईट्स आहेत वारा आहे आवाज आहे घोंगाट आहे आणि ती उबदार कुशी नाही राहिली आता त्याच्यामुळे प्रायमल फिअर तो त्याला प्रायमल फिअर नव्हे की प्राथमिक भावना भीतीची आणि माणूस सतत त्या एक प्रकारची ती निर्वाण पोझिशन आहे हात पाय जवळ घेऊन जी आहे ती पोझिशन ती सगळ्यात उबदार पोझिशन आहे त्या पोझिशनकडे जाण्याचा प्रयत्न करतो भीती जन्मजात आहे आणि मग सुरुवातीला या जगामधल्या कुठल्याही गोष्टीची त्याला भीती नसते ती आधी भीती सोडून द्या ती मानसिक आहे परंतु जसं आपण म्हणतो की तवा गरम आहे हा चटका बसल्यावर त्याला लक्षात येतं की अरे याला हात लावू नये कुठल्याही गोष्टीला मूल खड्ड्यात पडू शकतं कारण खड्ड्यात पडल्यानंतर मला दुखेल खुपेल हे त्याला माहीत नसतं तेव्हा आई वडील केअरटेकर ज्याला गार्डियन त्याच्याशिवाय मूल सर्वाईव्ह होऊ शकत नाही मानवी मूल हे एकमेव असं अर्भक आहे एकमेव असं बालक आहे की जे आई वडिलांशिवाय सर्वाईव्ह होऊ शकत नाही म्हणून असं म्हणतात की आईच्या गर्भाशयात नऊ महिने आणि गर्भाच्या बाहेर नऊ महिने प्रेग्नन्सी चालूच असते प्राण्याचं मूल ज्या क्षणी जन्मतो त्या क्षणी सर्वाईव्ह व्हायला सक्षम असतो बछड्याचा जन्म झाल्यावरती चारी पायावर उड्या मारायला लागतो त्याला दुधाशिवाय यायची काहीच गरज नसते मानवी मूल पूर्णपणे परावलंबी आहे जी मुलं जन्मत आईवडील टाकून देतात आणि त्यांना अनाथ आश्रमात ठेवण्यात येतो त्या मुलांची बौद्धिक वाढ खुंटते भीतीची भावना कमी करणं हे आईवडिलांचं पहिलं कर्तव्य आहे आणि ते झालंच पाहिजे जसजसं मूल समाजात वावरायला लागतं म्हणजे आपल्याकडे आयुर्वेदामध्ये पंचजन्माची कथा आहे एक तर कन्सेप्शन जेव्हा तेव्हाच माणूस जन्मतो दुसरं म्हणजे प्रत्यक्ष रिअल फिजिओलॉजिकल बर्थ म्हणजे ज्या क्षणी गर्भाशयाच्या बाहेर येतो आणि तिसरा जन्म जो आहे तो समाजात वावरतो म्हणजे शाळेत जायला लागतं चार लोकांच्या संपर्कात यायला लागतं मूल भीती शिकत जाते तर लर्निंग फिअर अनलर्नही करता येते म्हणून ज्या गोष्टींची भीती त्यांच्या प्रगतीच्या आड येणार आहे त्या सगळ्या गोष्टींची भीती त्या क्षणी काढणं हे आईवडिलांचं काम आहे जसं शाळेची भीती माझ्या पूर्ण दहा ते बारा वर्ष जी काही मी शाळा केली एकही दिवस मला असं आठवत नाही की मी आनंदाने शाळेत गेलो कारण शाळा ही गोष्ट भीतीच निर्माण करणारी होती आज तुम्ही स्पर्धा परीक्षा पहा आज राजस्थानमध्ये कोटामध्ये इतक्या आत्महत्या होतात आहेत हे काही आत्महत्या करण्याचं वय नाही त्या मुलांचं का बरं अपयशाची भीती मी इतरांपेक्षा मागे पडेल आणि ज्या आईवडिलांनी त्यांचं भीतीपासून प्रोटेक्शन करायचं त्या आईवडील भीती निर्माण करतात की तुला याच्या स्पर्धेत वर आलं पाहिजे hmm. म्हणजे इतकं की आय आय टी पवई मिळालं तरच काही आहे आय आय टी गुवाहाटी मिळालं तर काही मजा नाही आहे मी किती उरस फोड आणि किती ती स्पर्धेची भयानक जीवघेणी तुमची तहान जर हा कार्यक्रम मुलं पाहत असतील विद्यार्थी पाहत असतील तर एकच गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी की उद्दिष्ट निश्चिती चांगली गोष्ट आहे पण उद्दिष्ट निश्चिती झाल्यावर त्या उद्दिष्टाकडची वाटचाल जर आनंददायक नसेल तर त्या उद्दिष्ट प्राप्तीला काही अर्थ नाही तुम्ही स्वतःचा छळ करून तिथपर्यंत जाऊन पोचत असाल तुम्हाला आनंदही होणार नाही मेळ नाही एखाद्या जे मिळवायचं आहे ते पण मजा नाही येणार त्याच्यामध्ये तो प्रवास आनंददायक झाला पाहिजे आणि तो आनंददायक करणं हे दुर्दैवानी फक्त आईवडिलांच्या हाती नाही आहे समाजाच्या हाती नाही आहे संस्था शाळा अभ्यासक्रम शासन या सगळ्याच गोष्टी एकत्रित येतात जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की एखाद्या ठिकाणी फरफटत लोकांना आणावं लागावं अशा दोनच संस्था आहेत एक आहे तुरुंग आणि दुसरी आहे शाळा की जिथे माणूस आनंदाने जात नाही <laughs> तेव्हा भीतीची रोपणीच इथे होते की आई वडील म्हणतात पहा तुला आलं पाहिजे बरं hmm. मग तो वर्गात पहिला येतो नाही नाही शाळेत पहिला आलं पाहिजे मग तो शाळेत पहिला येतो नाही नाही तू राज्यात पहिला जिल्ह्यात पहिला आला पाहिजे नाही नाही तू मग आता त्यांची तहान कधी थांबतच नाही जशा उडती घारी गगन तितुके उंच जाई हजारो ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले बहत निकले मेरे अरमा मगर फिर भी कम निकले माणसाच्या यशो शिखर गाठण्याची तहान भीती निर्माण करते ती भीती निर्माण करत असेल तर त्या यशालाही अर्थ नाही त्या यशापासून आनंदही मिळणार नाही hmm. हा फार महत्वाचा भाग आहे तो आ, काही प्रमाणात जसं आपला मूळ प्रश्न आहे की आई वडील कमी करू शकतात त्याच्यावरचा ताण कमी करा त्याला कुठल्याही स्पर्धेत उतरवू नका म्हणजे पुन्हा जय कृष्णमूर्तीची आठवण येते की दोन गोष्टी मुलांच्या आयुष्यात कधीही येऊ नये स्पर्धा आणि परीक्षा <laughs> तुलना निर्माण करता तुम्ही शाळा शाळांनी काय शिकवायला पाहिजे प्रेम भाव स्नेह भाव क्षमाशीलता शाळा काय शिकवते स्पर्धा द्वेष एकमेकांपासून लपवून ठेवणे मी कसा पुढे जाईल ते हे कसे मागे येतील किंबहुना काही जणांचा आनंद बाकीच्या मागे जाण्यातच येतो मला नाही यश मिळालं तर चालेल पण याला मिळालं नको अशी अवस्था होऊन बसते तेव्हा भीतीची ज्या ज्या संभावना ठाई ठाई आहेत लहान मुलांच्या त्या आईवडील खूप प्रमाणात त्यांची उद्दिष्ट तुम्ही ठरवू नका त्यांना ठरवू द्या त्यांची कुवत काय ओळखा परंतु जी काही कुवत असेल तिचं पोटेन्शियल पूर्ण बाहेर येणं हे महत्वाचं आहे बरोबर येस आय थिंक खूपच इंटरेस्टिंग इन्साइट्स मिळाले म्हणून मुलांसाठी पण आणि काय पद्धतीने एक तर ती भावना पण आहे भीती आणि त्याच्या आजूबाजूचे कंगोरे समजून घेण्यासाठी थँक्यू सो मच सर तुम्ही आलात आणि ही भावना त्याचा त्याची उकल करण्यास आम्हाला मदत केली मी याचा एक छोट हे आपल्या परंपरे सांगितलेलं आहे म्हणून सांगतो नंतर तुम्ही संवाद करा जी मला अचानक आठवली ती अशी की भारतीय तत्वज्ञान जे इतकं गहन आहे की वेदामध्ये शांती, शांती मंत्र आहे शांती मंत्र हे आदिम मंत्र आहेत तर त्याच्यामध्ये एक प्रार्थना अशी आहे जसं त्यांनी आपलं आहार आहार निद्रा भय मैथून आयुष्यच हे आहे त्याच्यात भयाचा अंतर्भाव केलेला आहे म्हणून भय तितकी प्राथमिक फंडामेंटल भावना आहे आणि तो श्लोक असा आहे मंत्र असा आहे यतो यत समी हसे ततो नो अभयंकुरु शन्नः कुर प्रजाभ्यो भयं न पशुभ्या ते आदिम ऋषी मुनी प्राचीन ऋषी मुनी प्रार्थना काय करतात की या जगामध्ये पशु पक्षी प्राणी माणूस या सगळ्यांना भयमुक्त कर यतो नो यतो यत हसे ततो नो अभयं अभयंकुरू hmm. थँक्यू सो so मच मला वाटतं याचा इतका सुंदर समारोप काय असू शकत नाही एपिसोडचा थँक्यू uh, सो मच so तुम्ही ही सिरीज बघताय आणि त्याच्यावर फार प्रेम देत आहे त्यासाठी uh, भावनेचा क्रॅश कोर्सचा हा चौथा एपिसोड होता ज्यामध्ये आपण भीती फिअर uh, या भावनेबद्दल बोललो uh, आणखीनही कोणते कोणत्या एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील खुसपूसमध्ये हे डेफिनेटली कळवा uh, प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही यूट्यूबवर बघताय तर आणि इतर कोणत्याही माध्यमात ऐकताय तर प्लीज फॉलो करायला विसरू नका थँक्यू लो बसावा